नमस्कार, पुरंदरनी चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी निधन। त्यांचे हेलिकॉप्टर तमिळनाडूत कोसळले। तमिळनाडूमधील नीलगिरी जिल्ह्यातील कन्नूर मध्ये बुधवारी 8 डिसेंबर रोजी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, त्यात भारताचे संरक्षण प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंब व लष्करातील काही अधिकारी प्रवास करीत होते। सुरक्षा रक्षक व कमांडोज असे एकूण 14 जण हेलिकॉप्टर मध्ये होते। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येते। त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले पहावयास दिसत आहे। जेजुरी गडावर देवदिवाळी साजरी। जेजुरीच्या खंडोबा गडावर देवाचा चंपाषष्ठी उत्सव अतिशय धार्मिक वातावरणात सुरू झाला। गडावरील घटस्थापना, सहस्रनाम याग, होम हवन करण्यात आले। तसेच देवासमोर दिवाळी फराळ व विविध प्रकारच्या फळे व फुलांची आरास करून देवदिवाळी साजरी करण्यात आली। पुरंदरमध्ये ओमायक्रॉनच्या धास्तीने लसीकरण केंद्रावर रांगा। दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली आहे। श्री क्षेत्र नारायणपूर दत्त जयंती सोहळ्यासाठी आमदार संजयजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली दत्त मंदिरात बैठक संपन्न। बैठकीत सद्गुरु नारायण महाराज यांनी मार्गदर्शन केले। पुरंदरमधील सर्व प्रशासकीय अधिकारी सदर बैठकीस हजर होते। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध संचालक निवडून आले आहेत। शेतकरी नेते सतीश काकडे यांची माघार। पुणे जिल्ह्यात सध्या स्वच्छता अभियान सुरू आहे। कचरा करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा स्वच्छतेबाबत हयगय करणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड लसीचे उत्पादन 50% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारकडून लसींची मागणी नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सिरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले। भाजपच्या जीवावर निवडणूक जिंकणाऱ्यांनी दिल्लीची स्वप्ने बघू नयेत, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला। तुमच्या विरोधात कारवाई का करू नये, समीर वानखेडे प्रकरणी हायकोर्टाची मंत्री नवाब मलिक यांना विचारणा। बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस यांनी महसूल मंत्री पद भोगल्यानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे। त्यांचा जामगाव रोडवरील बंगला जवळपास 60 कोटी रुपयांचा असून त्यातील सर्व बांधकामाचे सामान हे परदेशातून आयात करण्यात आले आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप व विविध देवस्थानाची 450 एकर जमीन लाटल्याचा आरोप केला आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र। भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार। खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार संजयजी जगताप यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सुपे, पानवडी, शेलारवाडी, काळदरी, बहिरवाडी, बांदलवाडी, धनकवडी व दवणेवाडी व मांढर येथे करण्यात आले। पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजन करण्यात पुढाकार घेतला होता। गुंजवणी जलवाहिनी प्रकल्पास परिंचे ग्रामस्थांचा विरोध। परिंचे गावासाठी फक्त 25 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळत असल्याने या परिसरातून गुंजवणी प्रकल्पाचे कोणतेही काम करू देणार नसल्याचे सरपंच ऋतुजा जाधव यांनी सांगितले। दौंड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। दरोड्यातील आरोपी 12 तासाच्या आत गजाड। आरोपींकडून 6,52,000 रुपये हस्तगत। दौंड शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी भक्तू सुखेजा
यांचे 19,64,000 रुपयांची पिशवी पळवणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. गणेश महेश कोळी राहणार दौंड, आकाश पिल्ले राहणार देहू रोड, ऋषिकेश उर्फ शेऱ्या अडबळे राहणार देहू रोड यांना अटक करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या वतीने 7 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 663 गावात एकाच दिवसात 1,24,000 मोफत 7-12 वितरण करण्यात आले. पुरंदरमध्ये आज एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 8/12/2021 रोजी एक अँटीजन टेस्ट घेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे एक अँटीजन टेस्ट घेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 3 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 5 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 2 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 8/12/2021 रोजी 29 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी सासवड येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.